जोशा काल तर तू धमालच केली राव. अरे आपला नादच भारी आहे. जायचं का आज पण सामानगिरी करायला? यायला चोचे. आली बघा आंब्याची टोकरी. हे गाईस मला सांगा ना, एक डझन आंबे म्हणजे किती? 12. चोचे आहे. सा काय पण 12 करेक्ट आहे. चोचे एक डझन आंबे म्हणजे 6 पोरी. त्यातले 2 पुढे बघा. आंब्यांवरून आठवलं त्याला संत्री पण म्हणतात ना रे? म्हणतात ना, संत्री म्हणतात, मोसंबी बी म्हणतात. आम्ही तर टोमॅटो म्हणतो त्याला. मी काय म्हणतो, बॅट आणि बॉल कसं वाटेल? ए या मुशाऱ्या, आपलं बी आज बॅटिंग करायचं झालंय मुडे. शेवटी कॅच मीच पकडणार. मी उतरतो नॉन स्ट्राईकला. तू उतर रे, पण आपण 50 सज्जीचा रेकॉर्ड नाही तोडलं ना तर आपलं पण नाव नाही. मी काय अंपायर भाऊ? काय चाललंय हे? सोडा हो. तुम्ही जाताय, कमी जाऊ त्यांना समजून सांगायला. जाऊ द्या. आ किती ना वाचवणार म्हणजे? आज आपण वाचू, उद्या परवा फिरवा, कोण वाचवणार? असा एकीच नाही लाखो जणींचा प्रॉब्लेम आहे रोजचा. मग असे हवं. रोड रोमिओचं काय करायचं आपण? रोड रोमिओ कि स्वयंघोषित मावळे शिवजयंती पूर्तीचे जागे होतात. आणि भाऊ, अन्याय करणाऱ्यापेक्षा अन्याय सहन करणारा सगळ्यात मोठा गुन्हेगार असतो. ज्यांच्या महाराष्ट्रात आपण जन्माला आलो, छत्रपती शिवाजी महाराज, त्यांना एका वाघिणीने जन्म दिला होता, राजमाता जिजाऊ. अरे येऊ देना त्यांचं रक्त अंगामध्ये, तो उत्साह अजून किती दिवस सहन करणार? 1000 दिन मुर्दे की जिंदगी जिने से अच्छा है 100 दिन शेर बन के जियो और मरो. अरे हो ना स्वयंसिद्धा, येऊ देना मा साहेबांचं रक्त अंगामध्ये. का कोपर्डी निर्भया खैरलांजी पाथर्डी हेच बघायचं आहे का? ही सहनच करणार आहे का तुम्ही? अरे उठा, करा ना त्यांच्या पिछोड्यावरती वार. हा जो होगा सो देखा जाएगा. काय पाहिजे, कोण आवडलं नाही काय? अरे माझ्या जीवलग मित्रांनो, याला बॉल संत्री आंबे नाही रे, याला स्तन म्हणतात. स्तन स्तने तुमच्या आई आणि बहिणींना पण आहेत, कदाचित तुम्ही ऑब्झर्व नाही केले. घरी गेल्यावर नक्की पहा. आणि हो, तुम्ही जेव्हा जन्माला आला होतात ना, तेव्हा तुमच्या आईने तुम्हाला यातूनच दूध पाजलं होतं, हे तुम्ही विसरलायत का? मानलं तुम्हाला. आणि राहिला प्रश्न आम्ही काय कपडे घालायचा, तर जी गोष्ट आम्ही जास्त झाकतो ना नजरेने, त्याच गोष्टीचे तुम्ही जास्त लसके तोडता. ए नजर खाली. आणि तुमच्या या अशा नजरेमुळे आमच्यावर रोज लाखो बलात्कार होतात आणि आम्ही ते सहन करतो. पॉर्न मूवी बघून जी मर्दानगी तुमच्या जागी होते ना, तीच मर्दानगी जर आपल्या देशावर वाकड्या नजरेने पाहणाऱ्या लोकांवर तुम्ही दाखवली तर खूप बरं होईल, नाही का? अण्णा 4 कोल्ड ड्रिंक्स, बिल माझ्याकडून घ्या. वा ताई, मानलं तुम्हाला. अहो तुमच्यासारख्या मुलींचीच गरज आहे देशाला. जय भवानी, जय शिवराय, जय हिंद, जय महाराष्ट्र. राजे तुमच्याच महाराष्ट्रामध्ये तुमचं स्वागत आहे. हा ते कस काय? ओ भाऊ, आता एक राजमाता जिजाऊ जन्माला आल्या, म्हणजे उद्यापासून प्रत्येक घरामध्ये राजमाता जिजाऊ जन्माला येतील. आणि राजमाता माँसाहेब जिजाऊ जन्माला आल्या म्हणजे प्रत्येक घरात राजे जन्माला येणारच ना, अफसलांना फाडायला. बरोबर आहे भाऊ. छत्रपती शिवाजी महाराज की जय. प्रौढ प्रताप.